आपण समान गुणोत्तराच्या काही महत्वाच्या संकल्पना शिकूया जर ए भागिले बी बरोबर सी भागिले डी बरोबर ई e भागिले एफ तर प्रत्येक गुणोत्तर ए अधिक सी अधिक ई e, भागिले बी अधिक डी अधिक एफ एवढे असते याचा अर्थ प्रत्येक गुणोत्तर हे पूर्वपदाची बेरीज भागिले उत्तरपदांची बेरीज याच्या बरोबर असते या गुणधर्माला समान गुणोत्तराचा सिद्धांत असे म्हणतात जर ए भागिले बी बरोबर सी भागिले डी बरोबर ई e भागिले एफ आणि जर असेच चालू ठेवले तर आणि जर एल एम एन आणि असेच पुढे या जर शून्येतर संख्या असतील तर एल गुणिले बी अधिक एम गुणिले डी अधिक एन गुणिले एफ अधिक टिंब 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 आणि असेच पुढे शून्य नसेल तर प्रत्येक बरोबर एल ए अधिक एम सी अधिक एनई टिंब टिंब आणि असेच पुढे भागिले एल बी अधिक एम डी अधिक एन एफ आणि असेच पुढे आता आपण हे समान गुणोत्तराचे गुणधर्म वापरून काही प्रश्न सोडवूया अभ्यास सहा पूर्णांक तीन प्रश्न एक जर एक्स भागिले वाय अधिक झेड वजा एक्स बरोबर वाय भागिले झेड अधिक एक्स वजा वाय बरोबर झेड भागिले एक्स अधिक वाय वजा झेड आणि एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर शून्य नाही तर प्रत्येक गुणोत्तर एक दाखवा उकल आपण सरळ समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरूया आणि ई आर म्हणजेच प्रत्येक गुणोत्तर बरोबर एक्स अधिक वाय अधिक झेड भागिले वाय अधिक झेड वजा एक्स अधिक झेड अधिक एक्स वजा वाय अधिक एक्स अधिक वाय वजा झेड आता आपण अधिक एक्स वजा एक्स अधिक वाय वजा वाय अधिक झेड वजा झेड हे रद्द करूया आता आपला अंश होईल एक्स अधिक वाय अधिक झेड भागिले एक्स अधिक वाय अधिक झेड हे परत रद्द होतात म्हणून प्रत्येक गुणोत्तर हे एक आहे प्रश्न दोन जर वाय अधिक झेड भागिले ए बरोबर झेड अधिक एक्स भागिले बी बरोबर एक्स अधिक वाय भागिले सी तर दाखवा एक्स भागिले बी अधिक सी वजा ए बरोबर वाय भागिले सी अधिक ए वजा बी बरोबर झेड भागिले ए अधिक बी वजा सी उकल प्रथम वाय अधिक झेड भागिले A ला पहिले गुणोत्तर मानूया झेड अधिक एक्स भागिले बी ला दुसरे गुणोत्तर मानूया आणि एक्स अधिक वाय भागिले C ला तिसरे गुणोत्तर मानूया ही सर्व गुणोत्तरे बरोबर के मानूया विद्यार्थ्यांनो जर आपण एक्स भागिले बी अधिक सी वजा चा छेद पाहिला तर आपल्या लक्षात येतय की बी आणि सी हे दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणोत्तरात आणि ए हे पहिल्या गुणोत्तरात आहेत आता आपल्याला छेदाच्या ठिकाणी बी अधिक सी वजा ए मिळाल्यामुळे आपण आता समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरू शकतो आणि प्रत्येक गुणोत्तर जे दुसरे गुणोत्तर अधिक तिसरे गुणोत्तर वजा पहिले गुणोत्तर इतके आहे आणि आपण तो ई आर म्हणजेच प्रत्येक गुणोत्तर लिहू शकतो म्हणून आपल्याला प्रत्येक गुणोत्तर जे झेड अधिक एक्स अधिक एक्स अधिक वाय वजा वाय अधिक झेड भागिले बी अधिक सी वजा ए आपण आता ई आर मिळवण्यासाठी सोपे रूप देऊ जे दोन एक्स भागिले बी अधिक सी वजा ए असे आहे याला विधान एक म्हणूया तिसरे गुणोत्तर अधिक पहिले गुणोत्तर वजा दुसरे गुणोत्तर के बरोबर एक्स अधिक वाय अधिक वाय अधिक झेड वजा झेड वजा एक्स भागिले सी अधिक ए वजा बी इतके आहे आता आपण के मिळण्यासाठी सोडवूया दोन वाय भागिले सी अधिक ए वजा बी इतके आहे याला विधान दोन मानूया अशाच प्रकारे पहिले गुणोत्तर अधिक दुसरे गुणोत्तर वजा तिसरे गुणोत्तर बरोबर के के बरोबर वाय अधिक झेड अधिक झेड अधिक एक्स वजा एक्स वजा वाय भागिले ए अधिक बी वजा सी के बरोबर दोन झेड भागिले ए अधिक बी वजा सी याला विधान तीन म्हणूया म्हणून दोन एक्स भागिले बी अधिक सी वजा ए बरोबर दोन वाय भागिले सी अधिक ए वजा बी बरोबर दोन झेड भागिले ए अधिक बी वजा सी प्रत्येक गुणोत्तराला एक छेद दोन ने भागून आपल्याला मिळेल X भागिले B अधिक सी वजा ए बरोबर Y भागिले C अधिक ए वजा बी बरोबर Z भागिले A अधिक बी वजा सी आणि आपल्याला हेच साध्य करायचे आहे प्रश्न तीन जर A भागिले X अधिक वाय बरोबर B भागिले वाय अधिक झेड बरोबर सी भागिले झेड वजा एक्स तर दाखवा बी बरोबर ए अधिक सी उकल ए भागिले एक्स अधिक वाय बरोबर पहिले गुणोत्तर मानूया बी भागिले वाय अधिक झेड बरोबर दुसरे गुणोत्तर मानूया आणि सी भागिले झेड वजा एक्स याला तिसरे गुणोत्तर म्हणूया आता प्रत्येक गुणोत्तर के मानूया म्हणून पहिल्या आणि तिसऱ्या गुणोत्तरामधील अंशस्थानी ए अधिक सी आहेत आता आपण पहिल्या आणि तिसऱ्या गुणोत्तराची बेरीज करू आणि समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरूया के बरोबर ए अधिक सी भागिले एक्स अधिक वाय अधिक झेड वजा एक्स आता आपण सरळ रूप देऊया आणि ए अधिक सी भागिले वाय अधिक झेड मिळवूया आता विद्यार्थ्यांनो दुसऱ्या गुणोत्तराचे निरीक्षण करा जे बी भागिले वाय अधिक झेड आहे म्हणून ई आर बरोबर ए अधिक सी भागिले वाय अधिक झेड म्हणून दुसरे गुणोत्तर बरोबर ए अधिक सी भागिले वाय अधिक झेड आता डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा छेद वाय अधिक झेड हा समान आहे म्हणून अंश समान असेल म्हणून बी बरोबर ए अधिक सी प्रश्न चार आता विद्यार्थ्यांनो समान गुणोत्तराचा गुणधर्म वापरून आपण काही समीकरणे सोडवूया बारा एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक बारा भागिले अठरा एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक अठ्ठावन्न बरोबर दोन एक्स अधिक तीन भागिले तीन एक्स अधिक दोन उकल पायरी एक आता विद्यार्थ्यांनो प्रथम पदांना सोपे रूप देऊया आणि कमी करून साधे रेशीय समीकरण मिळवूया आपण हे गुणोत्तराचा सिद्धांत वापरून करू शकतो म्हणजेच जर ए भागिले बी बरोबर सी भागिले डी तर प्रत्येक गुणोत्तर ए अधिक एम सी भागिले बी अधिक एम डी जिथे एम हे शून्य नाही जर बारा एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक बारा बरोबर ए आणि अठरा एक्सचा वर्ग अधिक बारा एक्स अधिक अठ्ठावन्न बरोबर बी दोन एक्स अधिक तीन बरोबर सी तीन एक्स अधिक दोन बरोबर डी आणि जर एम बरोबर सहा एक्स तर आपल्याला उजवी बाजू सहा एक्स कंसात दोन एक्स अधिक तीन कंस पूर्ण भागिले सहा एक्स गुणिले कंसात तीन एक्स अधिक दोन कंस पूर्ण अशी मिळेल म्हणून बारा एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक बारा भागिले अठरा एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक अठ्ठावन्न बरोबर बारा एक्स वर्ग अधिक अठरा एक्स भागिले अठरा एक्स वर्ग अधिक बारा एक्स आता विद्यार्थ्यांनो आपण एम बरोबर सहा एक्स असे घेऊन आपला अंश बारा एक्स वर्ग अधिक अठरा एक्स आणि छेद अठरा एक्स वर्ग अधिक बारा एक्स इतका मिळेल जेणेकरून बारा एक्सचा वर्ग आणि अठरा एक्स हे रद्द होईल म्हणून समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून सोपे रूप देऊ शकतो आता फक्त आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून प्रत्येक गुणोत्तर बरोबर बारा एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक बारा वजा कंसात बारा एक्स वर्ग अधिक अठरा अठराएक्स भागिले अठरा एक्स वर्ग अधिक बारा एक्स वर्ग अधिक अठ्ठावन्न वजा कंसात अठरा एक्स वर्ग अधिक बारा एक्स मिळवू आता वजा चिन्हाची काळजी घेऊन कंसातील सर्व चिन्हे बदलून कंस काढून टाकूया म्हणून प्रत्येक गुणोत्तर बरोबर बारा भागिले अठ्ठावन्न आता आपण लिहू दोन एक्स अधिक तीन भागिले तीन एक्स अधिक दोन बरोबर बारा भागिले अठ्ठावन्न आपण हे समीकरण तिरकस गुणाकार करून सोडवूया आपल्याला एक्स हे वजा पंधरा भागिले आठ असे मिळेल